मुंबई ऊर्जा मार्ग परियोजना ने ग्रामीण क्षेत्रों में युवाओं को रोजगार के अधिक अवसर प्रदान करने की पहल की है इसके एक भाग के रूप में अंबरनाथ तालुका में एक बुनियादी विद्युत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित किया गया कार्यक्रम का शुभारंभ विधायक किशन कटोरे की प्रमुख उपस्थिति में हुआ केंद्र और राज्य सरकारें रोजगार के अवसरों को जमीनी स्तर तक पहुँचाने के लिए कौशल विकास आधारित कामों पर कार्यक्रमों पर काफ़ी जोर दे रही है इस पृष्ठभूमि में मुंबई ऊर्जा मार्ग परियोजना ने राज्य के विभिन्न हिस्सों में इस कौशल विकास कार्यक्रम को लागू करने की पहल की है अंबरनाथ तालुका में बदलापुर करजत रोड पर कांसगांव जिला परिषद स्कूल में एक बुनियादी विद्युत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित किया गया उद्घाटन के बाद विधायक किशन कथोरे ने विश्वास व्यक्त किया कि इस प्रशिक्षण कार्यक्रम के माध्यम से ग्रामीण क्षेत्र के युवाओं को निश्चित रूप से रोजगार के अधिक अवसर प्राप्त होंगे केंद्र सरकार देश के युवाओं में स्किल डेवलप करने का प्रयास कर रही है वहीं मुंबई ऊर्जा मार्ग के सत्येंद्र माकन ने कहा की मुंबई ऊर्जा मार्ग परियोजना इन कार्यक्रमों के माध्यम से देश के युवाओं को रोजगार के कई अवसर प्रदान करने में महत्वपूर्ण भूमिका निभा रही है उद्घाटन समारोह में पंचायत समिति के पूर्व अध्यक्ष कामरी के कांसगा कामरिताई कुलगाव निरीक्षक दीपक भोई समेत कई ग्रामीण मौजूद थे नमस्कार माजा नाव राजन भाग्यवंत में आंबे गाँव मैं इलेक्ट्रिशियन बेसिक कोर्स हाँ शिकल गाँव धर्मा भाग्यवंत सरपंच असून त्यांनी आमच्या ग्रुपवर ह्या बॅनरचे फोटो टाकलेले आणि आमच्या गावात आणि बस स्टॉपवर हे बॅनर लागलेले आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारले मला आभी सरांनी आणि गणेश सरांनी हाऊस वायरिंग मिक्सर रिपेअरिंग फ्रीज रिपेरिंग, रिपेरिंग आणि बद्दल थोडीशी भरपूर माहिती सांगितली आणि कोण कोणता कोणती फेस कोणते स्विच कशी असतात काय असतात ते सर्व समजावले आणि हातात घेऊन समजावले माझ्या जीवनात आ, काही म्हणजे काय बोलतात जे शून्यातून शु, शून्यातून आयुष्य जे जसे उभं करतात तसे माझे आयुष्य उभारले कारण शून्यातून मी पुढे गेलो कारण मला काहीच येत नव्हतं आत्ता मी कुठे पण गेलो तरी अशी मनात भीती होती का मला येईल का नाही पण आता मला असं वाटतंय हंड्रेड पर्सेंट मी तिथे जाऊन ते काम करू शकतो नोकरी प्रत्येकाला आवश्यकतेची गरज गरजच असते पण आमच्या घरात परिस्थिती पण गरीबच आहे तर आमच्या घरात कमवणारा हो पप्पा आणि मी आता मोठे झालोय तर आम्हाला कमवणारे हो पाहिजेच होतं आणि मोठं असणं मुलं कमव कमवलं हो, कम हो तर मी लागलो जॉबला तर खरोखर असं त्यांना वाटलेलं की मला मी शिकू शकतो माझी बारावी झाली मी इकडे तिकडे भटकत होतो बेसिक कॉस मुळे मला तिथे जॉबसाठी स्वतःहून कॉल आला आणि मी तिथे गेलो आणि खर खर जॉब भेटला आणि आमच्या पप्पांना समजलं का तुमच्या मुलाला जॉब भेटला आणि मग पप्पांनी मला सांगितलं नंतर मला कॉन्टॅक्ट करून सरांनी हे केलं आणि घरातले सर्व खुश झाले आणि पप्पांनीच मला फेरी आणून दिले या कार्यक्रमात बेसिक कोर्स म्हणजे इलेक्ट्रिशियनचे वायरिंग रिपेरिंग करणे फॅन रिपेरिंग करणे हाऊस वायरिंग फॅन बसविणे या कार्यक्रमात शिकल्याबद्दल मला अभिमान झाला की मी पुढे काहीतरी करू शकेन कालच सरांनी एक मला कॉल केलेला की जॉब बद्दल सांगितलंय पण मुलं छोटी असल्यामुळे मला लगेच जमणार नाही याच्या पुढे मी करेन घरातल्यांचं सपोर्ट होतं पण माझीच सध्या इच्छा नाहीये मुलं छोटी असल्यामुळे याच्या पुढे करेन मी